नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण पैशाचा पुरवठा हे कन्सेप्ट पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पैशाचा पुरवठा पाहण्यापूर्वी म्हणजे पैशाचा पुरवठा म्हणजे काय किंवा कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी पैशाचा पुरवठा ह्या व्याख्या मांडलेल्या आहेत हे आपण आज पाहणार आहोत. आणि पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, समाजाकडून पैशाची मागणी केली जाते हे आपल्याला माहीत आहे. आणि सरकार आणि बँका यांच्याकडून सुद्धा पैशाचा पुरवठा केला जातो. म्हणजे पैशाचा पुरवठा हा परिचलनामध्ये असलेला एकूण पैसा. लक्षात आलं, पैशाचा पुरवठा म्हणजे परिचलनात असलेला एकूण पैसा. लोकांमार्फत व्यवहारांसाठी वापरला जाणारा पैसा हे काय असतं? विनिमयाचं एक महत्त्वाचं साधन असतं. आणि म्हणजे व्यक्ती, उद्योजक, उद्योग संस्था, शेतकरी, राज्य आणि स्थानिक स्वराज्य सरकारे हे सर्व काय असतात की पैशाच्या पुरवठ्याचा लाभ घेणारे प्रमुख घटक असतात. म्हणजे पैशाची जे काही कोषागार किंवा मध्यवर्ती बँक आहेत, व्यापारी बँक आहेत, या पैशाचा पुरवठा करणारे ह्या काय आहेत, घटक आहेत. म्हणजे पैशाचा पुरवठा हा आपल्याला अर्थ जर पाहायचा असेल तर खर्चयोग्य पैशाचा म्हणजे डिस्पोजिबल मनी याचा आपण काय करत असतो, समावेश करत असतो. याचाच अर्थ काय की खर्च करण्यासाठी लोकांकडे उपलब्ध होणारा पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा होय. तर या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा सांगते की पैशाचा पुरवठा म्हणजे काय आणि पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पैशाचा पुरवठा म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर हे व्याख्या जेस मिल आणि स्टोनियर व प्राध्यापक हेग यांच्यामध्ये पैशाचा पुरवठा म्हणजे व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर देशातील लोकांना उपलब्ध होणारा एकूण पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा. तर प्राध्यापक जेस मिल यांच्यामध्ये काय की त्यांनी व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे की जेस मिल यांनी व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही विशिष्ट वेळी पैशाचे जे एकूण परिमाण चलनामध्ये असते ते परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. लक्षात आलं. तर स्टोनियर म्हणजे प्राध्यापक स्टोनियर आणि प्राध्यापक हेग यांच्यामध्ये काय सांगितलं की त्यांनी पैशाचा पुरवठा म्हणजे विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेमध्ये वापरात असलेल्या चलनाचे एकूण परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. हे त्यांनी इथं व्याख्याच्या स्वरूपात मांडलेलं आहे. तर या दोन व्याख्या लक्षात घ्या. या दोन व्याख्या आपल्याला असं स्पष्ट म्हणजे करतात की अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट वेळी उपलब्ध होणारे एकूण चलनाचे जे काही परिमाण आहे म्हणजे पैशाचा पुरवठा. लक्षात आलं. म्हणजे पैशाच्या क्रयशक्ती, पैशामध्ये काय असते, खरेदी शक्ती, क्रयशक्ती असते. आणि पैशाची खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडता येतात. म्हणजे खरेदी विक्रीसाठी व्यवहारामध्ये वापरता येणं काय असतं, शक्य असणाऱ्या पैशाचा अंतर्भाव पैशाच्या पुरवठ्यात केला जातो. म्हणजे एक सरकारी कोषागारात पडून असलेला जो काय पैसा आहे तो खरेदी विक्रीसाठी, व्यवहारासाठी न वापरला जाणारा जो काय पैसा आहे तो पैसा पुरवठ्यात काय केलेला असतो, समाविष्ट केला जात नाही. परंतु पैशाच्या पुरवठ्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा याबाबत अर्थशास्त्रज्ञांच्या मते काय आहेत की मतभेद आहेत. म्हणजे परंपरागत दृष्टिकोनानुसार पैशाच्या पुरवठ्यात चलनी नोटा आणि नाणी आणि मागणी ठेवीचा समावेश असतो. म्हणजे आधुनिक दृष्टिकोनामध्ये मानणाऱ्या मात्र व्यापक ज्या काय पैशाच्या संकल्पना आहेत त्यांच्यामध्ये काय की पैशाच्या पुरवठ्यात चलनी नोटा आणि नाणी आणि मानवी ठेवींबरोबर सदृश पैशाचा सुद्धा समावेश होत असतो. म्हणजे बँकाकडील ज्या काय मुदत ठेवी आहेत, बँकेतर संस्थांकडील ठेवी आहेत किंवा सरकारी कर्ज रोखे आहेत किंवा शेअर्स आहेत, हुंडे आहेत, यांचाही समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये केला जातो. म्हणजे पैशाच्या पुरवठ्याच्या दोन प्रकारच्या संकल्पना आहेत. एक साठा संकल्पना, स्टॉक कन्सेप्ट, आणि प्रवाही संकल्पना, जे फ्लो कन्सेप्ट. म्हणजे जेव्हा एका विशिष्ट वेळी देशातील लोकांकडे असणाऱ्या एकूण पैशाचा जर विचार केला जातो तेव्हा ती पैशाचा साठा
ही संकल्पना तिथं सिद्ध होते. आणि पैशाचा साठा संकल्पनेमध्ये पैशाच्या पुरवठ्याचा विचार एका विशिष्ट वेळेच्या संदर्भात केला जातो. म्हणून काय केलं असतं विद्यार्थ्यांनो, की एका विशिष्ट वेळी लोकांकडे असलेले चलन आणि बँकांकडील मागणी ठेवी यांचा एकत्रित विचार करून पैशाच्या पुरवठ्याची संकल्पना मांडल्यास ती साठा संकल्पना असं संबोधली जाते. म्हणजे जेव्हा विशिष्ट कालावधीमध्ये ओव्हर पिरियड ऑफ टाईम, लक्षात आलं, या संदर्भात जर पैशाचा पुरवठा विचारात घेतला जातो तेव्हा प्रवाही संकल्पना असते आणि पैसा अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने काय करत असतो, फिरत असतो. म्हणजे पैसा खर्च केला जातो तसंच तो पुन्हा पुन्हा खर्च केला जातो. लक्षात आलं, म्हणजे पैसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतो आणि एका विशिष्ट कालावधीमध्ये पैशाचं परिमाण अनेकांच्याकडे हस्तांतरित होत असतं हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे विशिष्ट काळात पैसा किती वेळा हस्तांतरित होतो हे सांगणाऱ्याला सांगणाऱ्या प्रमाणालाच पैशाचा काय म्हणतो, भ्रमणवेग, हल्केसिटी ऑफ मनी असं म्हटलं जातं. म्हणजे पैशाचा भ्रमणवेग वाढल्यामुळं पैशाचा पुरवठा वाढतो. आणि एक अर्थतज्ज्ञ आहेत की ते प्राध्यापक आयर्विन फिशर यांच्यामध्ये काय की देशातील एकूण पैशाला पैशाच्या भ्रमणवेगानं गुणलं असता त्यावरून पैशाचा पुरवठा समजतो. लक्षात आलं, म्हणजे पैशाच्या पुरवठ्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की प्राध्यापक जेस मिल आणि प्राध्यापक स्टोनियर व प्राध्यापक हेग यांच्यामध्ये यांनी या पैशाच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्याख्या यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की तो महत्त्वाचा, पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक. तर विद्यार्थ्यांनो, कोणत्याही देशातील बघा पैशाचा पुरवठा हा स्थिर नसतो, म्हणजे त्यामध्ये बदल हा घडून येतो. आणि सरकार आणि मध्यवर्ती बँक काय करते की पैशाचा पुरवठा म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या मार्फत केला जातो आणि मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक धोरणाच्या पैशाच्या पुरवठ्यावर काय होतो, परिणाम होतो. आणि राखीव निधीचं गुणोत्तर, तुटीचं अर्थभरणा, पैशाचा भ्रमणवेग इत्यादी घटकांवर सुद्धा पैशाचा आपला पुरवठा अवलंबून असतो. तर आपण पहिल्यांदा पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, तर त्यामध्ये चलन निर्मिती. तर विद्यार्थ्यांनो, केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक चलन निर्मिती करत असते हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेची पैशाची गरज लक्षात घेता चलन निर्मिती केली जाते. म्हणजे चलन निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास लक्षात घ्या की देशातील एकूण पैशाचा पुरवठा वाढतो. आणि याची उलट परिस्थिती काय होती की चलन निर्मिती कमी केल्यामुळं एकूण पैशाचा पुरवठा हा घटत असतो. तर दुसरा मुद्दा असा आहे की चलनविषयक धोरण. तर विद्यार्थ्यांनो, मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरणाद्वारे काय करते, पैशाचा पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात होणारी जी काही आवाजवी वाढ किंवा घट आहे ती रोखली जाते. आणि व्यापारी बँकांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा मध्यवर्ती बँक काही खास साधनांसाठी वापर करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये बघा कुठली की संख्यात्मक आणि निवडक, तसेच निवडक म्हणजेच गुणात्मक साधनांचा समावेश होतो. आणि मध्यवर्ती बँकेने पतनियंत्रणासाठी या साधनांचा वापर केल्यास पैशाचा पुरवठा काय होतो, घटतो. आणि बँकेने या साधनाच्या वापरात शिथिलता आणल्यास पैशाचा पुरवठा काय होतो, वाढत असतो. तर हे झालं आपलं चलनविषयक धोरणामध्ये पैशाचा पुरवठ्यावर परिणाम करणारा हा एक घटक. पुढचा मुद्दा असा आहे की रोख व्यवहाराची सवय. तर विद्यार्थ्यांनो, रोख व्यवहाराची सवय म्हणजे देशातील लोकांच्या रोख व्यवहाराच्या सवयीवर पैशाचा पुरवठा अवलंबून असतो. म्हणजे लोकांमध्ये काही की बँकिंग सवयी जर नसतील किंवा रोखीने व्यवहाराची सवय असेल आणि बँकाकडील ठेवीचं प्रमाण कमी राहतं ह्याच्या कारणामुळं, आणि बँका अल्प प्रमाणामध्ये पतनिर्मिती करू शकतात. म्हणजे परिणाम काय होतो याचा, की पैशाचा पुरवठा कमी होतो आणि याच्या उलट लोकांमध्ये बँकिंग सवयी जर असतील तर बँकांमधील भरपूर ठेवी जमतात आणि बँका त्याद्वारे काय करतात, अधिक प्रमाणामध्ये पतनिर्मिती करू शकतात. आणि यामुळं काय होतं की देशातील एकूण पैशाचा पुरवठा हा वाढत असतो. पुढचा मुद्दा असा आहे की देशाची आर्थिक स्थिती. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आता तुम्हाला तर माहीत आहे देशाची आर्थिक स्थिती ही काय एकसारखी नसते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काही वेळा काय होते, तेजी येते,
काही वेळा मंदी येते हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे तेजीच्या काळामध्ये सर्व वस्तूंच्या किमती काय करतात, वाढतात. आणि नफा मिळवण्यासाठी उत्पादन काय केलं जातं, वाढवलं जातं. म्हणजे यासाठी उत्पादन घटकाची जी काय मागणी वाढते त्याच्या किमती वाढतात. म्हणजे या किमती वाढल्यामुळं काय होतं की पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. आणि मंदीच्या काळात काय होतं की मंदीच्या काळाच्या स्थितीमध्ये वस्तूच्या किमती घटतात, लक्षात आलं. तर उत्पादनात घट केली जाते आणि उत्पादन घटकाच्या किमती काय होतात, कमी होतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, पैशाच्या पुरवठ्यावर होतो आणि तो पैशाचा पुरवठा घटतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, हे महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थ्यांनो. तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत असताना एकूण पैशाचा पुरवठा वाढतो. आणि राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने जर वाढत असेल तर लक्षात घ्या पैशाचा पुरवठा काय होतो, कमी पडतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप समप्रमाणात झाल्यास पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. पुढचा मुद्दा असा आहे की पतसाधनांचा वापर, पतसाधनांचा वापर. तर याच्यामध्ये लोकांनी धनादेश, वचन चिठ्ठी किंवा हुंडी यासारख्या पतसाधनांचा मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर काय होतं की बँकांना अधिक प्रमाणात निधी वापरायला मिळतो. आणि याचा परिणाम काय होतो की त्यांच्यामार्फत पतनिर्मिती वाढून पैशाचा पुरवठा वाढतो. आणि जर पतसाधनांचा वापर कमी प्रमाणामध्ये झाला तर बँकांना कमी निधी वापरण्यास मिळतो. म्हणजे त्यांची पतनिर्मिती क्षमता घटून पैशाचा पुरवठा हा कमी होतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की कर्ज पुरवठ्याचे प्रमाण. तर विद्यार्थ्यांनो, इथं कर्ज पुरवठ्याचं जे काय प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे देशातील लोकांना होणाऱ्या एकूण कर्ज पुरवठ्यात बँकांचा हिस्सा किती आहे याचा प्रभाव काय होतो, पैशाच्या पुरवठ्यावर पडतो. म्हणजे एकूण कर्ज पुरवठ्यामध्ये बँकांचा वाटा जर अधिक असेल तर पैशाचा पुरवठा काय होतो, वाढण्यास मदत होतो. म्हणजे एकूण पुरवठ्यामध्ये खाजगी व्यक्ती आणि सावकारांचा हिस्सा अधिक जर असेल तर पैशाचा पुरवठा काय होतो, कमी होतो. तर अशा पद्धतीनं कर्ज पुरवठ्याचे प्रमाण हे आपल्याला त्याचा पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम घडून आलेला दिसतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की राखीव निधीचे गुणोत्तर. तर विद्यार्थ्यांनो, राखीव निधीच्या गुणोत्तरामध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला बघा, आपल्याकडे जमणाऱ्या एकूण ठेवीपैकी विशिष्ट टक्के रक्कम काय केली असते, RBI ठेवावी लागते, म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे. आणि याला काय म्हणतो आपण, राखीव रोख निधीचे गुणोत्तर. मग विशिष्ट टक्के रक्कम स्वतःकडे बाळगावी लागते. आणि याचा अर्थ काय की रक्कम रोकड, सोने किंवा सरकारी कर्जरोखे या स्वरूपात काय होते, बाळगतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, वैधानिक रोखतेचं गुणोत्तर, म्हणजे SLR असे म्हणतात. आणि मध्यवर्ती बँका या दोन्ही गुणोत्तराची वाढ केल्यास बँकांची पतनिर्मिती क्षमता काय होते, कमी होते. आणि याचा परिणाम काय की पैशाचा पुरवठा घटतो. आणि या गुणोत्तरात वाढ केल्यास बँकांची पतनिर्मिती क्षमता वाढून पैशाचा पुरवठा काय होतो, वाढत जातो. तर पुढचा मुद्दा असा आहे की तुटीचा अर्थ भरणा. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये बघा, तूट म्हणजे झीज भरून काढणे किंवा सरकारने वाढता खर्च भागवण्यासाठी बघा तुटीचा अर्थ भरणा केल्यास लोकांची खरेदी शक्ती वाढते. म्हणजे वस्तू आणि सेवाची मागणीमध्ये वाढ होते आणि त्यांचा किमती वाढून एकूण चलन पुरवठा वाढतो. आणि याची उलट परिस्थिती जर विचार केला तर काय होतं की सरकारने तुटीचा अर्थ भरणा कमी केल्यामुळं जर कमी केला असता तर सार्वजनिक खर्च काय होतो, घटतो, कमी होतो. आणि यामुळं एकूण चलन पुरवठा कमी होतो, म्हणजे पैशाचा पुरवठा हा कमी जास्त होतो, हे तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे आपल्याला लक्षात येतं. तर पुढचा मुद्दा असा आहे की पैशाचा गुणक. तर देशातील संकुचित पैसा किंवा त्याला आपण व्यापक पैसा असं, तर यांचे राखीव पैशाशी जे काही गुणोत्तर आहे तो गुणोत्तर म्हणजेच पैशाचा गुणक म्हणजे मनी मल्टीप्लायर. लक्षात घ्या, देशातील संकुचित किंवा व्यापक पैसा यांचं राखीव पैशाशी असलेलं गुणोत्तर म्हणजे पैशाचं गुणक असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे पैशाचा गुणक वाढल्यास एकूण पैशाचा पुरवठा हा वाढतो. आणि याची उलट परिस्थिती काय की गुणक कमी झाला, पैशाचा गुणक कमी झाला तर एकूण पैशाचा पुरवठा काय होतो, घटतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की पैशाचा भ्रमणवेग. तर विद्यार्थ्यांनो, इथं
विशिष्ट वेळेत किती पैसा म्हणजे पैसा किती वेळा हस्तांतरित होतो हे सूचित करणारं प्रमाण म्हणजे पैशाचा भ्रमणवेग होय. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? विशिष्ट वेळेत पैसा किती वेळा लोकांकडे हस्तांतरित होतो हे दर्शवणारे प्रमाण किंवा सूचित करणारे प्रमाण म्हणजे पैशाचा भ्रमणवेग होय. म्हणजे देशातील बँकिंग क्षेत्राचा विकास, रोकड पसंती, लोकांची उपभोग प्रवृत्ती, सॉरी बँकिंग क्षेत्राचा विकास आणि रोकड पसंती, नंतर लोकांची उपभोग प्रवृत्ती किंवा आर्थिक स्थैर्य इत्यादी घटकांवर पैशाचा भ्रमणवेग काय असतो अवलंबून असतो. म्हणजे देशाचा भ्रमणवेग जास्त असल्यास पैशाचा पुरवठासुद्धा काय होतो, वाढतो. आणि पैशाचा भ्रमणवेग कमी राहिल्यास तुलनेनं काय होतं की एकूण पैशाचा पुरवठासुद्धा कमी होतो. शेवटचा मुद्दा असा आहे की विनिमयाचं स्वरूप. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये देशातील विनिमयाच्या स्वरूपावर देशाचा पुरवठा अवलंबून असतो. जर लोक वस्तू विनिमयाद्वारे व्यवहार करत असतील आणि पैशाची गरज म्हणजे व्यवहार कमी करत असतील तर काय होतं की पैशाची गरज कमी होते. आणि जर म्हणजे यामुळं काय होतं की पैशाचा पुरवठा कमी राहतो. आणि भारतात काय होतं की ग्रामीण भागातील विशेषतः अनेक गावांमध्ये वस्तू विनिमय पद्धती काय आहे, अगदी रूढ आहे. म्हणजे जर सर्व भागातील लोक मोठ्या प्रमाणावर पैशाद्वारे व्यवहार करीत असतील तर पैशाची गरज वाढते आणि त्यामुळं पैशाचा पुरवठा काय होतो, वाढतो. तर या व्यतिरिक्त हे आपण जे काय पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे जे काय घटक आहेत ते घटक पाहिले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनो, मध्यवर्ती बँकेकडील इतर बँकांच्या राखीव ठेवी, नंतर व्याजाचा दर, नाणे बाजाराचा विकास, नंतर राजकीय स्थैर्य इत्यादी घटकांचा सुद्धा जबरदस्त प्रभाव या पैशाच्या पुरवठ्यावर पडत असतो. आणि अशा पद्धतीनं आपण पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक अभ्यासले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.